तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मनपा सुरू करणाऱ्या शहर वाहतूक बद्दलची एनओसी महामंडळाकडून देण्यात आली असून मनपा हद्दीत बस चालू शकतात, मात्र हद्दीपासून 20 किलोमीटर पर्यंतचा प्रस्ताव आल्यास चर्चा करू, त्यात कसरा त्र्यंबकेश्वर अंतर बघता अतिशर्ती बघून निर्णय घेणार असल्याचे महामंडळ विभाग नियंत्रक राजेंद्र कुमार पाटील यांनी सांगितले। ही जी शहर वाहतूक आहे ती चालवणं जबाबदारी महानगरपालिकेची आहे, त्या अनुषंगानं आम्ही त्यांना एनओसी दिलेली आहे आपण सिटी चालवा म्हणून। आता चालू करता येते असं कळालेलं आहे, परंतु त्याची मर्यादा अशी आहे की महानगरपालिकेच्या आधीपासून 20 किलोमीटर ते चालू शकतात। आता तुम्ही जे मला सांगितलं कसारा वगैरे, त्याला आम्हाला अद्याप मला काही माहिती मिळाली नाही आहे, परंतु ते आमचे रुक्स आहेत, त्याला आम्ही त्यांची चर्चा करू। त्यांनी काही प्रस्ताव आलेले आमच्याकडे आल्यावर नक्की त्यांना सांगू की आमचा महामंडळाचा इथं फायद्याचा रूट आहे, त्यावर ते वाहतूक करू शकणार नाही, आम्ही त्यांना कळवू त्यांना त्याबद्दल। पहिल्या फेजमध्ये 20 किलोमीटर प्रवास परिवहन समितीत जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिकारी यांना प्रस्ताव पाठवून रूट फायनल होईल असे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले। पहिल्या फेजमध्ये आम्ही 20 किलोमीटर पर्यंत परवानगी घेतलेली आहे, त्याच्यात परिवहन समिती आहे जी RTO आणि कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, या समितीकडे प्रस्ताव पाठवून ते जे रूट आले हे अप्रूव्ह करून घ्यावं लागतं। ते आपण पहिल्या सुरुवातीला शहरातलेच रूट अप्रूव्ह करून घेतलेले आहे, कारण कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण काय फुल फेजमध्ये तिसऱ्या वेळेचे संकेत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सुरू करता येणार नाही। तिसरी वेळ संपल्यानंतर ज्या आपल्याला हे वाढीव एरियासाठी ज्या सुविधा द्यायच्या त्यासाठी वाढीव परवानगी घेतली जाईल, आणि महापालिका काही खाजगी ऑपरेटर नाही आहे, ती शासनाचाच भाग आहे, त्याच्यामुळे त्याला परवानगी मिळायला काही अडचण येणार नाही। आणि एकाच ठिकाणी महामंडळाची बस जाऊ शकते, आमची बस जाऊ शकते, इव्हन अनेक काळी पिवळी रिक्षा टॅक्सीज वगैरे ह्या सेवा देतात, त्यामुळे महामंडळाचीच मोनोपॉली आहे अशातला काही भाग नाही। वेगवेगळे ऑपरेटर त्या मार्गावर धावू शकतात, लोकांना जेवढे जास्त पर्याय उपलब्ध झाले उलटतील जनतेची सोय होईल। आणि हा काय परिवहन हा काय प्रॉफिट कमावणारा सेवा नाही आहे, परंतु महापालिकेची एक नागरिकाप्रती एक जबाबदारी असते की वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा ह्या नागरिकांना पुरवणे, नफा कमवणे हा महापालिकेचा कुठे कोणत्याच शहरामध्ये किंवा देशामध्ये उद्देश नसतो। समाजाला चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आपण हा पर्याय उपक्रम सुरू करतोय। हा 100% तोट्यातला जो उपक्रम आहे, परंतु त्यात कमीत कमी तोटा होईल अशा पद्धतीने त्याचं नियोजन करून आपण टप्प्याटप्प्याने या सुविधा उपलब्ध करून देऊ। पहिल्या टप्प्यामध्ये आपण 10-10 अशा 20 बसेस सुरुवातीला सुरू करून 50 पर्यंत त्या वाढवू। थर्ड वेव जर आली नाही तर मग त्या हळूहळू आपण बसेस अजून वाढवू आणि नवीन रूट पण ऍड करू। जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करण्यास शासकीय परवानगी मिळण्यास काही प्रवाशांना पर्याय उपलब्ध झाल्यास व्यवस्था होईल। 10 बस सुरू करून 50 पर्यंत वाढवणार असून हा तोट्यातील उपक्रम आहे, पण तो कमी व्हावा एवढाच प्रयत्न। यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।